दिनांक 12/10/2023 रोजी पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा येथे जय रवींद्र किलोलिया राहणार खामगाव यांनी तक्रार दिली होती की त्यांना एक फेक कॉल आला आणि तुमच्या ॲक्सिस बँकेच्या जे अकाउंटला ईमेल आहे त्याला अपडेट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला लिंक पाठवतो आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हे करा तर ॲक्सेस द्या. तर त्यांनी तशी लिंक पाठवली आणि फिर्यादीने ते स्वीकारली आणि त्याला कॉल केला तेव्हा मग यांनी दुसरा एक मेसेज पाठवला आणि त्या मेसेजला लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा असं सांगितल्यानंतर यांनी ते फॉरवर्ड केलं, कारवाई केली आणि त्यानंतर यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे होते 2,04,000 रुपये ते ताबडतोब विड्रॉल झाले आणि ते पैसे नंतर वेगवेगळ्या अकाउंटला त्यांनी सेंड केले. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा फसवणूक आणि आय टी ॲक्टप्रमाणे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा माहीत पडलं की याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील काही आरोपी आहेत. त्यामधले आम्ही टीम पाठवली आणि मध्य प्रदेशातील 2 आरोपी, एक तरुण पंकज खरे राहणार भोपाळ आणि दुसरी चंदा मनोज सोळंकी राहणार भिलई, या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा 8 तारखेपर्यंत PCR घेतलेला आहे आणि त्यांच्या सोबत जे तांत्रिक पुरावे आहेत ते सर्व जुळलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून रिकव्हरी करणे बाकी आहे. हा तपास माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कळसणी साहेब महामनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः प्रल्हाद काटकर ठाणेदार सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा करीत आहोत आणि यामध्ये आमच्या टीमनी जी चांगली एक कामगिरी केलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.